Hello friends, myself Adesh Banni and today we will discuss about the aldehyde, ketone and carboxylic acid topic. In this topic we will discuss the chemical reactions of aldehyde and ketone. And let us see, today we will discuss about the fifth and sixth condensation reaction, is action of semi-carbazine and action of primary amine. Okay, so let us see fifth number reactions, action of semi-carbazine. So what is the formula of semi-carbazine? सेमीकार्बाजेनचा फॉर्म्युला काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे. सो लेट अस सी सेमीकार्बाजेनचा फॉर्म्युला. NH2NH एंड C डबल बॉन्ड O NH2 म्हणजे काय असणार आहे तुमचा हायड्रोजनचा फॉर्म्युला काय असतो NH2NH2. पण त्या NH2NH2 मधील वन हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय दिस ग्रुप C double bond O NH2. तेरा आपण काय म्हणणार आहे सेमी कार्बाजेन. आणि ह्या सेमी कार्बाजेन ची काय करणार आहे आपण रिएक्शन्स अल्डिहाइड आणि कीटोन बरोबर करणार आहोत आणि येणाऱ्या प्रोडक्टचे आपण काय करणार आहे ऑब्जर्वेशन. ओके, सो लेट अस सी सेमी कार्बाजेन रिएक्ट विथ अल्डिहाइड आता यामध्ये आपण बघूया सेमी कार्बाजेन ची रिएक्शन्स अल्डिहाइड बरोबर झाल्यानंतर काय फॉर्म होतं. सो RC double bond OH, this is aldehyde, react with semi-carbazine. काय असणार आहे वीकली एसिडिक मीडियमच्या प्रेझेन्सीमध्ये सेमी कार्बाजेन इन वीकली एसिडिक मीडियम जिसका अंदर है मतलब इलिमिनेट वाटर मॉलिक्यूल. सो व्हाट विल बी फॉर्म आर सी डबल बॉन्ड हियर एच इज एज इट इज एन एन सिंगल बॉन्ड एन एच सी डबल बॉन्ड ओ एन एच टू. हां, सो व्हाट विल बी फॉर्म प्रोडक्ट इज एल्डिहाइड सेमी कार्बाजोन. इज इट क्लियर? कार्बाजेन इज कन्वर्टेड इनटू कार्बाजोन एंड वॉटर मॉलिक्यूल इज इलिमिनेटेड. म्हणजे काय असणार आहे व्हेन एन अल्डिहाइड इज रिएक्ट और ट्रीटेड विथ सेमी कार्बाजेन इन अ वीकली एसिडिक मीडियम देन अल्डिहाइड सेमी कार्बाजोन विल बी फॉर्म एंड वॉटर मॉलिक्यूल इज इलिमिनेटेड. म्हणजे काय असणार आहे तुमचा जे अल्डिहाइड सेमी कार्बाजेन बरोबर रिएक्ट होणार आहे ते तुमचा अल्डिहाइड सेमी कार्बाजोन हा फॉर्म होणार आहे, वॉटर मॉलिक्यूल काय होणार आहे इलिमिनेट होणार आहे. सो लेट अस सी वन एग्जांपल ऑफ दिस स्टेप. कोणता एक अल्डिहाइड घ्या, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ऍसिटिक अल्डिहाइड घेतला आर सी डबल वन ओ एच आणि तो तुम्ही काय करणार आहात सेमी कार्बाजेन बरोबर रिएक्ट करणार आहात तर त्यानंतर तुमचा येणारा प्रोडक्ट काय असेल. प्रत्येक रिएक्शन कंडिशनची रिएक्शन कशामध्ये झालेल्या इन वीकली ऍसिडिक मीडियम बरोबर फॉर्म होत आहे सेमी कार्बाजेन इज रिएक्ट विथ एसिटाल्डिहाइड इन वीकली एसिडिक मीडियम देन व्हाट विल बी फॉर्म देन एसिटाल्डिहाइड सेमी कार्बाजोन इज फॉर्म एंड वॉटर मॉलिक्यूल इज इलिमिनेट. आलं लक्षात, म्हणजे तुमचा जे ऍसिटाल्डिहाइड सेमी कार्बाजेन बरोबर रिएक्ट होईल इन द वीकली ऍसिडिक मीडियम देन व्हाट विल बी फॉर्म ऍसिटाल्डिहाइड सेमी कार्बाजोन. आलं लक्षात, ठीक आहे. आता आपण काय करूया की अल्डिहाइडची रिएक्शन बघितली, आता आपण कोणती रिएक्शन बघूया, कीटोनची रिएक्शन बघूया. ओके, आता कीटोन मध्ये काय असणार आहे, फक्त कोणताही फक्त एक कीटोन ग्रुप घेतला की तुमच्या रिएक्शन ह्या ऍज इट इज राहतील. आता कीटोन तुमचं काय करणार आहे आर सी डबल बॉन्ड ओ आर रिएक्ट विथ हा काय झाला तुमचा सेमी कार्बाजेन रिएक्ट विथ सेमी कार्बाजेन हा तुमचा काय झाला कीटोन. सेम द कीटोन इज रिएक्ट विथ सेमी कार्बाजेन द इलिमिनेट प्रोडक्ट इज H2O देन व्हाट विल बी फॉर्म हियर आर सी डबल बॉन्ड ओ दिस इज एज इट इज मीन्स
the ketone semi carbazole is will be formed. And just as well, when a ketone is react with semi-carbazole in a weakly acidic medium, then ketone semi-carbazole will be formed and water molecule is eliminated. Okay, Alisha, at the job of an example over here. Example of an equipment. त्या एग्जांपल मध्ये आपण कसे प्रोडक्ट फॉर्म करू शकतो याचा विचार करूया. ओके, आता यामध्ये मी काय करणार आहे, कीटोनचा कोणताही एक एग्जांपल आपण विचार करणार आहोत. इथे मी काय घेतला आहोत, एसीटोन. आणि तो एसीटोन काय होणार आहे, सेमी कार्बा झाइन बरोबर काय होणार आहे, रिएक्ट होणार आहे. व्हेन एसीटोन इज रिएक्ट विथ सेमी कार्बा झाइन इन अ वीकली एसिडिक मीडियम देन व्हाट विल बी फॉर्म. जिथे आपण कीटोन घेतला होता तिथे फक्त आता काय करणार, ते एग्जांपलचं नाव त्यामध्ये फक्त ऍड करणार आहे. रिएक्टिंग कुठला घेतला आपण, एसीटोन. देन एसीटोन सेमी कार्बाझोन विल बी फॉर्म अँड आवर बाय प्रोडक्ट इलिमिनेट इज वॉटर मॉलिक्यूल. ओके, इज इट क्लियर? व्हेन एसीटोन इज रिएक्ट विथ सेमी कार्बाझाइल द वॉटर मॉलिक्यूल इज इलिमिनेट इन अ वीकली एसिडिक मीडियम देन एसीटोन सेमी कार्बाझोन विल बी फॉर्म. ओके, आले लक्षात? ठीक आहे, पण त्याचं काय करूया, स्क्रीनशॉट बनवूया. Okay, is it clear? So let us see six numbers reactions. Six number condensation reactions. कोणत्याही सहा नंबरची condensation reactions? हे अगोदर सांगितलं होतं मी. The action of primary amine. Simple आहे, primary amine चा formula काय आहे, R NH2. आणि हा RNH2 अल्डिहाइड आणि कीटोन बरोबर रिएक्ट झाल्यानंतर कोणकोणते प्रोडक्ट फॉर्म करतात ते आपण आता बघूया. ओके, लेट अस सी. पहिले तर आपण काय करूया, अल्डिहाइड बघूया. व्हेन अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ प्राइमरी अमाइन in the presence of weakly acidic medium, then what will be formed? Weakly acidic medium to form Schiff's base or ajun itra apan kay mhanto substitute amine. ह्याच पद्धतीने आता आपण फक्त अल्डिहाइडची बघा लोक, यामध्ये सुद्धा कीटोन सुद्धा असं सांगतो, व्हेन द कीटोन इज ट्रीटेड विथ प्राइमरी अमाइन इन द प्रेझेन्स ऑफ वीकली एसिडिक मीडियम टू फॉर्म शिप्स बेस और सब्स्टिट्यूट इमिन. ओके, ठीक आहे, मग त्यामध्ये आपण एक अल्डिहाइडची रिएक्शन बघूया. आर सी डबल बॉन्ड फॉर्म, यस, दिस इज अवर अल्डिहाइड विच रिएक्ट विथ, कोणाबरोबर रिएक्ट होणार आहे, तो प्राइमरी अमाइन बरोबर होणार आहे. NR and this is our Schiff's base. Okay, alu lakshat mhanje kay honar aahe, when aldehyde is treated with primary amine in a weakly acidic medium, then what will form? Schiff's base or substitute amine. Okay, and water molecule is eliminated. ओके, म्हणजे आता आपण जेवढे आपण कंडेन्सेशन रिएक्शन्स बघितल्या त्यामध्ये इलिमिनेट प्रोडक्ट हा सेमच आहे, कोणता, वॉटर मॉलिक्यूल. हा, ठीक आहे, तर आता आपण यामध्ये काय करणार आहोत, एक कीटोनची रिएक्शन्स आपण कॅरी करणार आहोत आणि कीटोन मध्ये सुद्धा ऍज इट इज प्रोडक्ट येणार आहे, ते आपण बघूया. हियर कीटोन इज कन्सिडर, देन आर सी डबल बॉन्ड फॉर आर, दिस इज अवर कीटोन, रिएक्ट विथ primary amine or NH2 primary amine in a weakly acidic medium, then water molecule is
eliminate. Water molecule is eliminate. So what will be formed? R C double bond. Here R. This is a ketone. Here I am R as it is. Okay, and this is our ship's base, or also called substitute imine. ओके आलं लक्षात मध्ये यामध्ये तुम्ही काय करू शकता कोणते एक्झाम्पल आहे इवन तुम्ही जर ऍसिटोनचं जरी एक्झाम्पल घेतला तर ऍज इट इज तुम्ही काय करू शकता सिक्स बेस तयार करू शकता पण त्यामध्ये कंपल्सरी तुमचा वॉटर मॉलिक्यूल जर इलिमिनेट केला तर त्याच्यावर तुमच्या लक्षात येते की फ्लोटेड काय फॉर्म होतो. ओके इज इट क्लियर? ओके मग पटकन याचा स्क्रीनशॉट बनवूया.